बारामतीत अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन पाटलांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर केली आहे. फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना चर्चेसाठी सागर बंगल्यावर बोलावलं होतं. या भेटीत फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांचं म्हणणं ऐकून घेत मतदारसंघाबद्दल सकारात्मक चर्चा केली. यावेळी सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. युतीच्या बाबतीत माझी नाराजी नव्हती, नाराजीचा विषय नाही. कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, जो काही स्थानिक लेवलचे जे प्रश्न असतात, त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस काम करायचं म्हणल्यानंतर महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे म्हणल्यानंतर महायुतीचं वातावरण पण निर्माण झालं पाहिजे आणि ही सगळ्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी प्रत्येकानेच पाळली पाहिजे आणि ते जर व्यवस्थित पाळलं गेलं तर खाली कार्यकर्त्याच्या लेवलला सुद्धा तशा पद्धतीचं एक वातावरण सकारात्मक तयार होऊ शकतं. ही सगळी चर्चा आज इथं झालेली आहे. आम्ही आमची भूमिका आहे, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते आज आम्ही साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीची चर्चा आणि सकारात्मक पद्धतीचं आश्वासन हे आम्हाला देण्यात आलेलं आहे.